कभी भी मिलते हैं रास्ते में, हमारी बातचीत चलती है और हम बातचीत करेंगे। सबकी बातचीत तो हो चुकी है पर हम एक बातचीत भी करेंगे लाइव प्रक्षेपण जो चल रहा है, KKTC जो लाइव प्रक्षेपण कर रहे हैं। देखा जाए तो जो खालापुर करजत टेनिस क्रिकेट लॉगिंग में जो चल रही है उन्हें भी हम बधाई देते हैं। अच्छी तरह से घर पे बैठे हुए ये मैच का आयोजन सब ले रहे हैं, आनंद ले रहे हैं और चैटिंग भी चल रही है उसके ऊपर अच्छी तरह से, कौन सी टीम जीतेगी कौन सी टीम हारेगी। और KKTC को भी एक बधाई दे रहे सब लोग अच्छी तरह से। मैं एक बात करना चाहता हूँ उनकी, चलते हैं मुकाबले की तरफ, बाद में बात करेंगे। ये गेंद बिल्कुल सही गेंद, हम पार की उंगली उठी, पहली सफलता यहाँ पे मिल चुकी है चांबाली टीम को, बल्लेबाज आउट हो चुके हैं अतुल। जो पहली विकेट का पदक हो चुका है जो अतुल बेहतरीन तरीके से बल्लेबाजी कर रहे थे, छक्के चौके लगा रहे थे अपने बल्ले से, वही अतुल अब 0 रन पे आउट हो चुके हैं। टोटल स्कोर बन चुका है अपने टीम का, अब तक देखा जाए तो 0 रन, नए बल्लेबाज आ चुके बल्लेबाजी के लिए, नए बल्लेबाज गेंदबाजी करेंगे। गेंदबाज ओमकार पाटिल, ओमकार पाटिल की ये गेंद अंपायर के पास गुजारिश कर रहे प्रणय। यहाँ पे हो चुकी है डेड गेंद की समाप्ति, ये डेड गेंद के ऊपर कोई नंबर नहीं लिखा होता, डेड गेंद मतलब 0 और 0 से कोई हीरो नहीं होता है। इसी तरह का अब तक खेल यहाँ पे मैदान पे चल रहा है। टोटल स्कोर बन चुका है स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट लॉस, कम बैक 0 रन अब तक। गेंदबाजी अच्छी तरह से कर रही है जो गांव देवी चाबाली की गेंदबाज ओमकार पाटिल ने मोपाड़ की छोर के ऊपर से गेंदबाजी करते हुए, ये गेंद बिल्कुल सही गेंद, स्टेट ड्राइव के स्वरूप में खेलने का प्रयास बिल्कुल किया था, 1 रन मिला, 1 रनों से यहां पर खाता ऊपर हो चुका है अपने टीम का, 1 विकेट लॉस, कम बैक 1 रन अब तक का स्कोर कार्ड के ऊपर स्कोर बन चुका है अपने टीम का। गेंदबाजी की तरफ से गेंदबाज ओमकार पाटिल, ओमकार पाटिल अच्छी से गेंदबाजी कर रहे अपने घरेलू मैदान के ऊपर, ओमकार पाटिल की गेंद खेलेंगे योगेश, ये गेंद डॉट गेंद की यहाँ पे समाप्ति हो चुकी है। डॉट गेंद की समाप्ति के बाद स्कोर वहीं पर रुका हुआ है अपनी की टीम का, अब तक मुझे लग रहा है ब्रेक लग चुका है, अब ब्रेक छोड़ना पड़ेगा, एक्सीलेटर के ऊपर पाव दबाना पड़ेगा और टोटल स्कोर बढ़ाना पड़ेगा क्योंकि 12 गेंदें हैं सिर्फ, ये 12 गेंदों में टोटल स्कोर बनाना पड़ेगा। तीसरे अंपायर, थर्ड अंपायर की जरूरत मैदान में आ चुकी है, तो तीसरे अंपायर जा रहे हैं योगेश जी जामले, योगेश जी जामले तीसरे अंपायर, मुझे लगता है सीसीटीवी को मैदान में भेज रहे हैं। तो लाइव प्रक्षेपण की बात हम बाद में कर रहे थे, लाइव प्रक्षेपण का ये वीडियो मैं भी देख रहा था, बहुत बेहतरीन क्लियरिटी है, अच्छी तरह से गेंद चल रही है, उनको हम बेस्ट ऑफ लक देते हैं। गेंदबाज ओमकार पाटिल की गेंद योगेश के लिए, ये गेंद आगे आके खेलने का प्रयास, गेंद हवाई सफर, अंपायर के दोनों हाथ सीधे, अंपायर का चेहरे का इशारा। महेश कदम देखा जाए तो अब तक अच्छी तरह से गेंदबाजी कर रही थी, जिस तरह सीसीटीवी गए मैदान में उस तरह ओमकार पाटिल ने गेंदबाजी अच्छी चल रही, तभी भी गेंदबाजी अच्छी चल रही थी ओमकार पाटिल की तरफ से। विकेट का पतन यहां पे हो चुका, दूसरी विकेट जा चुकी है योगेश के स्वरूप में। नाचन गुलाल उर्वन सैताचे मैनान ग सैताचे मैना हेलो। देखा जाए तो टोटल स्कोर स्कोर कार्ड के ऊपर बन चुके अब तक
सात रन बन चुके हैं, विकेट जा चुके हैं, दो विकेट के नुकसान पर सात रन पर खेल रही है जो आपटे की टीम। अब नए बल्लेबाज आ चुके हैं बल्लेबाजी के लिए। प्रणय और अभ्रण ऐसी जोड़ी मैदान में जा चुकी है। गेंदबाजी की तरफ से गेंदबाज संदेश मुंडे गेंदबाजी करेंगे। वो बड़ा छोर की तरफ से मयूर कदम देखा जाए तो अब तक एक ओवर का मुकाबला हो चुका है। एक ओवर के मुकाबले के बाद टोटल स्कोर स्कोरकार्ड के ऊपर सात रन। ये गेंद बिल्कुल हवाई सफर, वहां पे फील्डर मौजूद, अच्छी तरह से यहाँ पे गेंद लपका और विकेट का पतंग अभ्रण का। धन्यवाद डीजे मास्टर बेहतरीन गाने बजा रहे डीजे मास्टर संदेश मयूर। कदम देखा जाए तो ये सब सपोर्टर मुझे लगता है बहुत मेहमान नवाजी भी आ चुके हैं चाबाली की तरफ से सपोर्ट करने के लिए। उनके बाद यहाँ पे सभी जो प्रेक्षक यहाँ पे आ चुके हैं वो भी मुझे लगता है चाबाली गांव के आधे यहाँ पे रहेंगे, अपनी टीम को सपोर्ट करने के लिए आ चुके हैं। तो चलते इस मैदान के ऊपर संदेश कदम गेंदबाजी की तरफ से गेंदबाज संदेश मुंडे गेंदबाजी की तरफ से गेंद करेंगे। ये गेंद मयूर के लिए अंपायर के दोनों हाथ सीधे होते हुए, अंपायर वाइट का इशारा यहाँ पे आता हुआ, एक रन की बोनस यहाँ पे देते हुए संदेश मुंडे जो अपने के टीम को टोटल स्कोर बन चुका है स्कोर कार्ड के ऊपर आठ रन। दो विकेट अब तक जा चुके हैं, तीन विकेट अब तक जा चुके, तीन विकेट के योगदान के ऊपर आठ रन। ये गेंद हवाई सफर गेंद हो चुकी है, गेंद जा चुकी है बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का करारा छह रनों का इशारा। एक वीरा आई जा, एक वीरा आई जा, ते झंडा तो लावी लान माझे एक वीरा। देखा जाए तो रन बन चुके, चौदह रन अब तक आ चुके हैं गेंदबाजी की तरफ से गेंदबाज संदेश बुंडे की गेंद। ये गेंद वापसी गेंद हवाई सफर गेंद जा चुकी है बाउंड्री लाइन के बाहर, बैक टू बैक कम बैक टू दूसरा षटकार यहां पे आता हुआ। मुझे लगता है ट्रिक हद होगी क्या नहीं होगी ये देखा जाएगा। गेंदबाज संदेश मुंडे को दो गेंदों पर दो छक्के तो लगा चुके बल्लेबाज प्रणय, बेहतरीन तरीके से खेल कर रहे हैं। प्रणय की तरफ से संदेश की गेंद प्रणय के लिए। ये गेंद गली के क्षेत्र में विकेट कीपर के दस्ताने में गेंद जा चुकी है, विकेट का यहाँ पे पतंग हो चुका है, चौथी विकेट जा चुकी है अब तो ये टीम की जो प्रणय के स्वरूप। मुझे लग रहा है अब डीजे मास्टर जो गाना बजा रहे सबको नचा रहे क्या क्या, ये हल्दी के गाने बजा रहे यहाँ पर रंगमंच पर। मुझे लगता है बेहतरीन तरीके से अब तक ये खेल यहाँ पे चल रहा है। नए गेंद बल्लेबाज आ चुके बल्लेबाजी के लिए प्रमोद। देखा जाए तो अब देखा जाए तो पांच गेंदों का खेल अब तक खत्म हो चुका है, लास्ट की एक गेंद बाकी होगी। संदेश दो गेंद बाकी होगी मुझे लगता है, अब तक चार गेंद अब तक हो चुकी है। ये गेंद बिल्कुल सही तरह से गेंद डाल चुके थे गेंदबाज संदेश मुंडे, अंपायर का वाइट का इशारा यहाँ पे आ चुका है और विकेट यहाँ पे हो चुकी है जो नया हुए बल्लेबाज प्रमोद आउट हो चुके हैं। देखा जाए तो एक रन से बढ़ोतरी हो चुकी है, एक रन से बढ़ोतरी टोटल स्कोर बन चुका है स्कोर कार्ड के ऊपर 21 रन अब तक आ चुके हैं। 21 रन पर खेल रही है जो आपटे की टीम, बेहतरीन तरीके से खेल यहाँ पे हो रहा है। दो ओवर का मुकाबला जारी चल रहा है। संदेश मुंडे की गेंद, एक रन तो पूरा किया, दूसरा रन लेना चाहते हैं।
एक ही रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रनों से टोटल स्कोर स्कोर कार्ड के ऊपर बन चुका है 22 रन। 22 रन पर अब तक खेल रही है जो आपटे की टीम। संदेश मुंडे कमबैक ला रहे अपने गेंदबाजी में, देखा जाए तो 2 छक्के लगाए थे प्रणय ने और उसके बाद कमबैक अपने गेंदबाजी में लाते हुए दिखाई दे रहे जो संदेश मुंडे। स्ट्राइक में बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज मयूर। ये गेंद हवाई सपर गेंद के नीचे, फील्डर मौजूद, विकेट का पतंग यहाँ पे होता हुआ। आने वाली गेंद है बाकी 12 और रन बनाने हैं 23। 12 गेंद में 23 रनों की जरूरत। ये रन कैसे बनाएंगे ये गांव देवी चाबारली के टीम के बल्लेबाज, और ये रन रोकने में सफलता मिलती है क्या नहीं ये आपके के गेंदबाजों को। तो माइक्रोफोन पर आएंगे हमारे साथी समालोचक मयूरेश कदम। डीजे मास्टर को एक बेहतरीन गाना बजाइए, एक गाना आपका होना ही चाहिए। थैंक यू, धन्यवाद रुपेश जी जाधव सर, रुपेश जी दळवे सर, भोपाळ्याचे आमचे अतिशय चांगले समालोचक आहेत आणि डिक टू डिक प्रवीण दुगाडे। पण खऱ्या अर्थाने त्यांची स्वतःची ओळख आहे पॅडी, कारण प्रवीण सरांची ओळख वेगळी आणि रुपेशची ओळख मात्र वेगळी आहे। पण सलामीची जोडी मात्र आता मैदानात चालली आहे। दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत, एकीकडे असेल रणजित आणि दुसरीकडे असेल रॉकी। 12 चेंडू आणि 23 धावसंख्येचं टार्गेट मात्र निश्चितच असेल। बघूया गावदेवी चांभारली संघ आपल्या घरच्या मैदानावर दुसऱ्या वर्षी, म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा क्वालिफाय मात्र होणार का, कारण गेल्या वर्षी याच टुर्नामेंट मध्ये हा संघ मात्र क्वालिफाय झाला होता आणि आताही त्यांच्याकडनं बरेचशा अपेक्षा असतील ते चांभारलीकरांना आणि आपटा संघ आता त्यांच्या विरोधात मात्र खेळतोय। प्रणयने आज खऱ्या अर्थाने दिवस जिंकून दिला खऱ्या अर्थाने पॅडी, कारण की पहिल्या सामन्यामध्ये उत्कर्ष सावळे संघाला पराभूत करण्याचा मोठा वाटा कोणाचा असेल तर प्रणयचं नाव मात्र येतं, कारण की त्यांनी मारलेले बॅक टू बॅक 2 षटकार आताही या सामन्या मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार मात्र त्यांनी लगावले। आता 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 23 धावसंख्येची। मी विनंती करतो खऱ्या अर्थाने आपट्या संघाला आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घेतलंय आणि खऱ्या अर्थाने विशाल विशाल आम्हाला सांगतो की जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी रेलिंगच्या मात्र मागे उभं राहायचंय, कारण की कोणीही षटकाराच्या आत मात्र येणार नाही याची दक्षता घ्या, कारण की जवळचे संघ आहेत गावदेवी चांभारली संघ। मला वाटतं की हा खरं तर घरचं मैदान आहे, चांभारली गावातील अर्धे प्रेक्षक वर्ग इथं उपस्थित झालेत। पहिला चेंडू प्रणयचा, पहिला चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर, अमित सर आमच्याकडे वळतात। व्हाईटनी मात्र सुरुवात होते, अवंतर धावसंख्येची भर होते आणि खाता मात्र उघडतोय गावदेवी चांभारली संघ आपल्या घरच्या मैदानावर। बिनबात एक अशी सुरुवात आहे, अजून गरज आहे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची। काय होणार या सामन्यामध्ये सर्वांना वाटतंय की कुठला संघ मात्र पुढे जाईल, पण यावेळेस निर्धाव चेंडू जातोय का, निश्चितच बोट वर केलंय अमित सरांनी, म्हणजे फलंदाज क्रमांक 1 रॉकी च्या नावानं गावदेवी चांभारी संघाला मोठा धक्का। पालखी मनाची साई नाथाची, पालखी मनाची साई नाथाची, ठेवून खांद्यावरी, ठेवून खांद्यावरी, निघालो पायी मुकुटाची। 2 षटक म्हटलं की विशाल, एक म्हणजे सट्टा आला, लागला तर ठीक नाहीतर बर्बाद आपण पाहू शकतो, कारण की आता लागला पाहिजे। चांभारली संघ घरच्या मैदानावर आहेत, आता फक्त आक्रमक भूमिका घ्यायची। 2 षटकाचा हा खेळ आहे, त्यामध्ये पहिला विकेट गमवला रॉकीच्या नावानं चांभारली संघाने। प्रणयला ही पहिली सफलता असेल, 1-1 अशी सध्याची स्थिती आहे गावदेवी चांभारली संघाची। गोलंदाज लगेच आपण षटक सुरुवात करा, आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो, कारण की उजव्या हाताचा फलंदाज मात्र तुम्ही पाहू शकता मैदानात, गोलंदाज तयार। चेंडूला बघितलं नाही खऱ्या अर्थाने अनिकेत मुंडेने, निर्धाव चेंडूची मात्र सांगता। प्रणयचा हा षटक तुम्ही पाहू शकाल, या षटकामध्ये सर्व काही मात्र ठरलंय। या षटकामध्ये जर दाबा मात्र गावदेवी चांभारी संघाने चांगल्या कमवल्या तर शेवटच्या षटकावर असलेलं ओझ ते मात्र आता कमी असेल, पण
या षटकामध्ये जर चांगले चेंडू पडले तर उजं घेऊन खेळावं लागेल गावदेवी चांभारली संघाला. गोलंदाज प्रणय लावकुरा गोलंदाज आहे, उजव्या हाताचा फलंदाज समोर आहे. यावेळेस ब्लॉकॉल मध्ये चेंडूला टाकला, खणून काढला अनिकेत मुंडेने. तत्पूर्वी प्रमोदचं क्षेत्रक्षण सुद्धा अतिशय चांगलं, म्हणजे आज आपल्या संघाने 11 च्या 11 खेळाडूंनी मात्र 100% योगदान दिलंय. काही जणांनी क्षेत्रक्षण चांगलं केलं, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, बॅटिंग मध्ये सुद्धा चांगल्यांनी सहकार्य मात्र केलं. प्रत्येक जण षटकारासाठीच मात्र आला होता पॅडी, म्हणजे प्रत्येकाचं योगदान आपल्या गावासाठी 100% राहिलं. आणि या 100% योगदान शेवटपर्यंत राहील का ह्याकडे सुद्धा आपण पाहूया. गोलंदाज प्रणयचं षटक मात्र सुरुवात होते. समोर असेल रणजित, हाही चांगला खेळाडू आहे, मोठे मोठे फटके मारू शकतो. गोलंदाज तयार, चांगला फटका सरळ बॅटीतून हा चेंडू वाईडिश लॉग ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. एकेरी धाव मात्र मिळते. चांभारली संघाला संघर्ष करावा लागेल, चांभारली संघाला प्रयत्न करावे लागतील, तरच हा सामना गावदेवी चांभारली संघ मात्र जिंकेल. पण तत्पूर्वी संघर्ष होत नाहीये तो गावदेवी चांभारली संघ कडला. अनिकेत मुंडे खरतनीय हा खेळाडू आक्रमक का ओळखला जातो हे दाखवून देणं फार महत्वाचं आहे, कारण की ती वेळ आली आहे ती गावदेवी चांभारली संघासाठी. हवेत उंची भरपूर आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, झेल मात्र मिळते. लांबी कमी होती, खाली क्षेत्ररक्षक उभा होता. फलंदाज क्रमांक दुसरा बाद होतोय गावदेवी चांभारली संघाचा अनिकेत मुंडे. अनिकेत मुंडे मात्र बाद होतोय, झटक्यावर झटके मात्र लागले जात आहेत. खऱ्या अर्थाने गावदेवी चांभारली संघाला संघ धावा मात्र येणं फार महत्वाचं आहे, कारण की प्रणयच्या दोन षटकारांनी या सामन्यामध्ये रूपरेषा बदलली होती आणि त्यामुळे हा टार्गेट त्यांच्याकडे कदाचित मागात पडतोय का ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दोन बाद, नावसंख्या ती फक्त आणि फक्त 3. पवड संघाचा संघनायक मात्र आता मैदानाच्या दिशेने मात्र रवाना होतोय. बघूया एकूण 20 धावसंख्येची अजून गरज आहे ती विजयाकरता गावदेवी चांभारली संघाला. गोलंदाज सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्क वर. समोर रणजित सलामीला आलेला फलंदाज, या चेंडूवर काहीतरी उडा अपेक्षित आहे. हा निश्चितच व्हाइट्स मात्र जातो, एक धावसंख्येची अजून भर पडते. 19 धावसंख्येची गरज आहे ती विजयाकरता गावदेवी चांभारली संघाला. 7 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. अजूनही सामना कोणी जिंकला नाही, कारण आपण विचार केला पण यावेळेस खरं अर्थाने फलंदाजाला सुद्धा समजलं नाही हा चेंडू कसा आहे, पण चेंडूने वळण घेतलं, एसटी उद्ध्वस्त केल्या आणि खरं अर्थाने विकेट मात्र मिळते गोलंदाजाला, ही तिसरी. तुम्ही खरं अर्थाने ही विकेट बघायची असेल तर तुम्ही निश्चितच आमच्या KKTC लाईव्ह वर तुम्ही पुनश घरी बसल्या मात्र बघू शकतात, रिप्लाय मध्ये बघू शकतात. एवढी विकेट चांगली गोलंदाजी प्रणयच्या मार्फत मात्र निश्चितच पाहायला मिळते. एक षटक मात्र उर्वरित बाकी असेल, धावसंख्येची गरज आहे 19 धावसंख्येची. पण पूर्वी हा माझा या स्पर्धेचा आज लास्टचा दिवस, खऱ्या अर्थाने योगेशजी दाबळे अमितजी दाबळे यांच्या प्रेमाखातीर मात्र या स्पर्धेमध्ये मी आलोय. खऱ्या अर्थाने चांगली स्पर्धा मित्र बनलेली स्पर्धा, तिन्ही दिवस अतिशय चांगली मात्र व्हावी. आमचे पॅडी असतील, मग अंकित मालुसरे असतील, मग त्यानंतर आमचे रुपेश दळवी सर असतील, उद्या समीर सोमणे सर मात्र इथं उपस्थित होतील. आणि आमची सर्व टीम म्हणजे KKTC सर्व टीम यांची ही पहिली स्पर्धा, अशा स्पर्धा त्यांनी कराव्या यशस्वीपणे. त्यांनाही मनापासून आमच्याकडनं शुभेच्छा मिळते. मी विनंती करतो योगेशला की आपण लगेच क्षेत्ररक्षण मात्र लावून घ्या. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 19 धावसंख्येची. पवन क्षमता या खेळाडूकडे कुठल्याही क्षणी मात्र सामना फिरू शकतो. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर सी महाराष्ट्र पलीकडे षटकारासाठी चेंडूला दाडलं. ही ताकद आहे या खेळाडूची आणि ही क्षमता आहे, मी का कर्णधार आहे हे दाखवून दिलं या खेळाडूने. आता गरज आहे 5 चेंडू आणि 13 धावसंख्येची. 5 चेंडू विजयासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. चांभारलीकरांच्या पाठराकांना माहिती आहे की अजून एक षटकार बसला तर आम्ही पूर्णश या सामन्यामध्ये येऊ, पण षटकार येणं फार महत्वाचं असेल, कारण की आमचे उल्हास डीजे सोडून मात्र बाहेर आलेत. एवढी सामना ताकदीने मात्र चालू आहे, काही काही जण मात्र बसले ते उठून राहिलेत, तर या सामन्यामध्ये बरंच काय ठरलंय. 5 चेंडू विजयासाठी गरज आहे 13 धावसंख्येची.
बैठे तो फटका शॉर्ट सिलेक्शन अतिशय चांगलं केलं ह्या वेळेस मिडऑफ क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला एकच्या बदली दोन धावापर्यंत पूर्ण केल्या आता करार्थीने धावा कशाही येऊ पण धावा येणं फार महत्वाचं असेल गावदेवी चांभारली संघाला प्रत्येक धाव सोन्याच्या भावाने मात्र विकली जाईल गावदेवी चांभारली संघासाठी बघूया येणारे चार चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती अकरा धाव संख्येची चार चेंडू अकरा धाव संख्येची गरज आहे सर्व जण या सामन्याकडे लक्ष देऊन बसलेत गोलंदाज तयार होतोय बॅटल आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित झाला नाही पमट फलंदाज मात्र बाद आता पुनश्च गावदेवी चांभारी संघ धोक्याच्या घंटेमध्ये चाललाय येणारे तीन चेंडू विजयासाठी गरज आहे ती अकरा धाव संख्येची तीन चेंडू एक अकरा धाव संख्येची गरज आहे आता करार्थाने चांभारली संघ मात्र कुठल्या वाटचालीक मध्ये जाईल या चेंडूवर जर मोठा फटका आला तर चांभारली संघ मात्र या मैदानात पुनश्च मात्र येऊन ठेपेल जर एखादा चेंडू मात्र निर्धाव गेला तर आपट्या संघाचे कदाचित 70% योगदान मात्र यशस्वी होईल बघूया येणारे तीन चेंडू विजयासाठी अकरा धाव संख्येची गरज आहे बरोबरीसाठी 10 धाव संख्येची गरज आहे येणारे तीन चेंडू विजयासाठी अकरा धावा बरोबरीसाठी 10 धावसंख्येची गरज आहे सर्व आपण बघतो की प्रेक्षक वर्ग असेल आमच्या अतिथी कक्षामध्ये सर्व खेळाडू मात्र उभे राहिलेत गोलंदाज तयार निर्धाव निर्धाव चेंडूची मात्र सांगता आता करार्थाने आपटे संघ मात्र या सामन्यामध्ये 70% येऊन बसलाय पण अजून सामना गेला नाहीये कारण की एखादा नऊ पडला आणि षटकार गेला अजून सामन्यामध्ये बदल मात्र होऊ शकतो येणारे दोन चेंडू विजयासाठी अकरा धावा बरोबरीसाठी 10 धावसंख्येची गरज आहे हा एक चेंडूवर जर मोठा फटका आला तर गावदेवी चांभारी संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागेल बघूया गोलंदाजी मार्गावर पुनश्च तयार होतोय पाचवा चेंडू गोलंदाजाचा हावे चेंडू क्षेत्ररक्षक उपस्थित आहे एकच धाव मात्र पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे आणि या दोन धावा मात्र पूर्ण विजयासाठी एक चेंडू आणि 9 धाव संख्येची आवश्यकता एक चेंडू विजयासाठी 9 धाव संख्येची गरज आहे आपट्या संघाचे जेवढे पाठीराखे आले ते नाचतात त्यांना माहिती हॅलो हा सामना त्यांच्या वाटेने मात्र आलाय डीजे नसला तरी चालेल पण आम्ही नाचू हे दाखवून दिलं आपटेकरांच्या पाठराखांनी त्यांचं मनापासून स्वागत येणार एक चेंडू विजयासाठी गरज आहे ती 9 धाव संख्येची आपटा संघ वाशिवलीच्या टुर्नामेंट नंतर लगेचच मला वाटतं क्वालिफाय होतोय का आणि क्वालिफाय झाला तो ऋत्विक 11 आपटा संघ चालू असलेल्या या स्पर्धेमध्ये सर्वांचा मनापासून आभार हेलो वन मिनट बल्लेबाज का किताब जो जा रहा है आपके टीम के जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी और बल्लेबाजी में बेहतरीन बल्लेबाजी करते हुए प्रणय प्रणय को मैं गुजारिश कर रहा हूँ दत्ता जामले साहब की तरफ से मुझे लगता है प्रणय को मान बाज का किताब दिया जाएगा मुझे लगता है